गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले. संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं तेव्हा त्यांच्या मातोश्रींना आणि कुटुंबियांना अश्रू अनावर झाल्याचं दिसलं. संजय राऊत जेव्हा ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले त्यावेळी त्यांनी आपल्या आईला घट्ट मिठी मारली. तत्पूर्वी त्यांच्या आईने पारंपरिक पद्धतीने त्यांचं औक्षण केलं. त्यावेळी राऊत मायलेकाच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं दिसून आलं. पण भावनांना आवर घालत संजय राऊत यांनी आईची काळजी घ्या असं कुटुंबियांना सांगितलं आणि घरातील इतरांचा निरोप घेऊन ते ईडीच्या वाहनात बसण्यासाठी खाली उतरले. संजय राऊतांच्या मातोश्री, त्यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि त्यांच्या भगिनी सर्वजण घराच्या खिडकीत उभे असल्याचं दिसलं. यावेळी संजय राऊत यांच्या मातोश्रींच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. पण काही वेळाने त्यांनी आपल्या भावना आवरल्या आणि आपल्या मुलाच्या पाठीशी उभ्या असलेल्या शिवसैनिकांना अभिवादन केलं.